अधिक महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर अधिक महिन्यात लावले जाणारे कमळ वात पाहतोय, कापूस, कुंकू, पाणी आणि रांगोळी. तर सर्वप्रथम आपण कापूस पिंजून घ्यायचाय, जेणेकरून आपल्या वाती सुटसुटीत छान बनतील. तर व्यवस्थित आपण कापूस पिंजून घेऊयात आणि आता आपण वात बनवायला सुरुवात करायची. तर बोटाला थोडीशी आपणाला रांगोळी लावून घ्यायचंय. तर आपण हे वात पारंपरिक पद्धतीने पाहतोय. तर पारंपरिक पद्धतीने रांगोळी किंवा विभूती लावलं तरी चालतं, बोटाला लावून बनवली जाते. तर अशा पद्धतीने आपणाला 33 बनवून घ्यायचे आहेत, कारण अधिक मासमध्ये 33च पकड्यांची कमळवात बनवली जाते. तर आपण 33 पकडे बनवून घेतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर मी दुसरी वात बनवत आहे. सेम प्रोसेसने आपण 33 बनवून घेऊया. तर आपल्याला फुलवातीच्या दोन्ही साईडला टोक करायचंय. तर आपण आता कमळवात बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला एकावर एक अशा सर्व वात्याची एक साईडची टोक आपल्याला जोडून घ्यायचंय, जेणेकरून आपलं कमळ बनेल. तर हे वात अधिक महिन्यामध्ये पाजळल्याने घरामध्ये खूप छान वातावरण तयार होते. तर एकावर एक जोडून आपल्याला असं 33 जोडून घ्यायचे. तर या ठिकाणी मी सर्व जोडून घेतलेल्या आहेत पाकळ्या आपल्या कमळ वातीच्या. तर या ठिकाणी आपण दोऱ्याच्या साह्यानं जिथं आपण वात पाजळणार आहे त्या ठिकाणी आपण दोऱ्याने फिट्ट बांधून घेऊया, जेणेकरून आपली पाकळी अलग अलग नाही होणार. अशी सहज आणि सोपी बनवता येते. तर आपली या ठिकाणी कमळवात बनून तयार आहे. अधिक महिन्यामध्ये नक्की तुम्ही हे बनवून देवासमोर लावू शकता. नक्की ट्राय करा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपली कमळवात बनून तयार आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.